पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फे असंडोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संभाजी कापडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल मंजूर झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज उपसरपंच निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली। यामध्ये दीपाली कृष्णात उर्फ धनाजी पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली। सरपंच भाग्यश्री बच्चे यांनी ही निवड जाहीर केली। निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला। सावर्डे तर्फे असंडोली इथल्या ग्राम पंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी उपसरपंच संभाजी कापडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केल्याने उपसरपंच पद रिक्त झालं। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी उपसरपंच पदाची निवड घेण्याचे आदेश दिले होते। त्यासाठी सरपंच तथा अध्यक्ष अधिकारी भाग्यश्री बच्चे यांनी आज विशेष सभा बोलवली होती। दीपाली कृष्णात उर्फ धनाजी पाटील यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला। दुपारी 2 वाजता उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली। यावेळी सत्तारूढ गटातील 10 पैकी 8 सदस्य उपस्थित होते। दरम्यान दीपाली पाटील यांचा उपसरपंच एकमेव अर्ज असल्याने सरपंच अध्यक्ष अधिकारी भाग्यश्री दत्तात्रय बच्चे यांनी उपसरपंच म्हणून दीपाली कृष्णात उर्फ धनाजी पाटील यांची बिनविरोध झाल्याची घोषणा केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुपाली परितकर, छाया सुतार, मोहन जाधव, महेश भोसले, जयश्री पाटील, सचिव हेमंत कोळी उपस्थित होते। गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचं आश्वासन नूतन उपसरपंच दीपाली पाटील यांनी दिलं। आज झालेल्या सरपंच निवडीमध्ये मला सर्वांनी स्थान दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे व तेथून पुढे होणाऱ्या विकास कामामध्ये मी पूर्णपणे कटिबद्ध राहील, आभारी आहे। निवडीनंतर ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला।